राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने मुळशी तालुक्यातील मौजे मालेगावच्या हद्दीत हॉटेल लाल मिर्चच्या समोर पुणे मानगाव हायवे रोडवर धडक कारवाई करत 57,25,520 रुपयांचे बेकायदेशीर मद्य जप्त केले आहे. या प्रकरणी दानाराम चुनाराम नेहरा, रुक्मणाराम खेताराम गोदरा या दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलम 65, 81, 83, 90, 103 व 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क साचोड विभाग पुणे या पथकाने गोवा राज्यात विक्रीकरता असलेल्या मद्यावर धडक कारवाई केली. गोवा राज्य निर्मिती मद्याची अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते. त्या अनुषंगाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क साचोड विभाग पुणे या पथकाने मोहीम राबवून मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मौजे मालेगावच्या हद्दीत हॉटेल लाल मिर्चच्या समोर ही कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागामार्फत काल एक गोवा राज्य निर्मित अवैध मद्याच्या बाबतीतली जी माहिती होती त्या अनुषंगाने कारवाई करण्यात आलेली आहे. ते जवळपास 57,25,000 रुपयाचा मद्यमाल त्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रथमदर्शनी संपूर्णतः जो काही स्टॉक मिळालेला आहे गोवा राज्यामध्ये बनावट बनवलेला स्टॉक आहे आणि तो गोवा राज्यातच विक्रीसाठीचा स्टॉक आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये त्याला विक्रीसाठी परवानगी नाही आहे असा स्टॉक आम्ही जप्त केलेला आहे. यामध्ये जे कागदपत्रे प्रथमदर्शनी तपासले असता आमच्या अधिकाऱ्यांना असं निदर्शनास आलं की सदरच्या गाडीमध्ये जे काही डॉक्युमेंट्स अवेलेबल झाले त्यामध्ये औषधं आणि इंजेक्शन्स असं त्यामध्ये इनव्हॉइसमध्ये नमूद केलेलं आढळून आलेलं आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी कोणालाही जरी समजा कोणी वाहनाची तपासणी करत असेल तर त्यांना असं जाणवेल की हे काहीतरी मेडिसिन्स वगैरे इम्पॉर्टंट आहेत आणि ते एमर्जन्सीसाठी चाललेले आहेत असं या अनुषंगाने तो भासवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आलेला होता. परंतु त्याबाबतची आमच्याकडे सखोल माहिती असल्यामुळे व गुप्त खबऱ्यामार्फत या गाडीमध्ये अशाशा प्रकारचं मद्य वाहतूक होत असल्याबाबतची माहिती आमच्या पथकाला मिळालेली असल्यामुळे त्यामध्ये कसून चौकशी केली व वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीचे जवळपास 600 जास्त बॉक्सेस त्यामध्ये आढळून आलेले आहेत वेगवेगळ्या ब्रँड्सचे आणि त्यामध्ये 57,25,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदरचे आरोपी हे त्यांच्या कागदपत्रावरनं हे राजस्थान राज्यामधले आरोपी असल्याचे निदर्शनास येत आहे आणि यामध्ये एक मोठी टोळी सक्रिय आहे. त्यामध्ये गोवा महाराष्ट्र राजस्थान असं एक लिंक प्रथमदर्शनी आणि गुजरात असं लिंक प्रथमदर्शनी दिसून येत आहे. कागदपत्राच्या आधारे व त्यांना जे त्यांच्याकडून आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदरचा स्टॉक हा गुजरात राज्यामध्ये जात असल्याचं दिसून येत आहे. वर्षभरामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने 21-22 तुलनेमध्ये जवळपास 22% एकूण गुन्ह्यामध्ये वाढ आहे. 2658 गुन्हे दाखल झालेले आहेत.